अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता का सादर केला जातो जाणून घेऊया इतिहास। भारतात 7 एप्रिल 1860 साली पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला। 1924 पासून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला अर्थसंकल्प सादर केला गेला। संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ निश्चित करण्यात आली। अधिकाऱ्यांना आराम मिळावा म्हणून ही वेळ ठरवली गेली। भारतावर ब्रिटिशांचे राज्य असल्यामुळे आधी ब्रिटनचा अर्थसंकल्प उरकून घेतला जायचा। ब्रिटिश परंपरेला पहिल्यांदा फाटा दिला तो अटल बिहारी वाजपेयी यांनी। अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प वाचला। 1999 साली यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडला। मोदी सरकारने तारखेत बदल केले। 2017 साली तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केला। तारखेत बदल यासाठी कारण भारतात आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असे गणले जाते।